रोशनी, रोशनी हाँ मैम, लवकर मेसेजच्या ग्रुप मध्ये मी टाकलाय, माझा जाऊन नाही राहिलाय. हो आणि डिझाईन बनवली का? रोशनी डिझाईन तयार केली का? अंजली मिळाले का तुला तुझे ड्राफ्ट? मिळाले कोणते कोणते आहेत? एक मिनिट मॅम, दाखवते मी तुम्हाला. हा दाखव. भैया आपके रूम में लगता है क्या चार्जिंग? ये रूम में नहीं लग रहा, इसको लगा दो ना. उसमें चार्जिंग नहीं है. मैम हाँ बेटा बेसिक चाहिए अपने को. मैम, तो ब्राउन पेपर वरची का? अच्छा, हाँ ब्राउन पेपर वर्क है, कारण आपल्याला अडॅप्टेशन करायचं आहे. ओके मैम. त्याला अडॅप्टेशन केलेले आहेत ना आपण. हो मैम. मैम आपल्याला कोणतं पाहिजे म्हटलं तुम्ही? बेसिक बॉडी, बेसिक स्कर्ट किंवा टॉर्सो. ओके मॅम, एक मिनिट. झाले माझे. गरम होत आहे ना आता. नाही मी काढून मग अशीच काढून, माझे तिकडे ओपन आहे, इकडचं झालं माझं ओपन आहे इकडे. गुड मॉर्निंग. रोशनी आपने बनाया? पूनम डिजाइन? रोशनी पूनम डिजाइन? मॅम आमच्याकडे ते बेसिक ब्लॉक वगैरे तर नाही आहे ना. हाँ हे बेसिक ब्लॉक आहे, पण हे छोट वाला आहे बेटा. मॅम याचे ब्राउन पेपरचे मोठे पण बनवायचे होते का? हाँ मी मागच्या वर्षी तुम्हाला तेच सांगितलं होतं, तुमच्याकडे छोटे असेल पण तुम्ही मोठे तयार करा, आणि मी मोठेच म्हणून राहिली होती तुम्हाला मागच्या वेळेस पण. तर बरं हे तर आहेतच मॅम, ना, तर याच्यावरून तुम्ही मोठे करू शकता. बरं मॅम. रोशनी काय प्रॉब्लेम आहे सांग आता. मॅम आमच्याकडे बेसिक ब्लॉक वगैरे तर नाही आहे मॅम. बघा सोनुलीनी काल ग्रुप मध्ये टाकलं का हो मॅम, बेसिक फ्लूचं, कारण मला सेंड केलाय तिने. हो मॅम, ग्रुप वर पण टाकलंय. तर आता त्याच्यावरून तुम्ही बेसिक ब्लॉक तयार करा, आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मी आहे, मला कधीही तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला सांगेन. जिथे याचे असतं मोठे तिथे मी आहे. पॅटर्न्स, याचे मोठे पॅटर्न्स कसे बनवायचे? याचे हे सेम मेजरमेंटनी, आता हे कसे ट्रायंगल स्केलनी बनवले तुम्ही बरोबर? हो मॅम, 1/4 साइज आहे. हो मॅम. आता 30 इंचेस वाली जी स्केल आहे ना, आपले जे मोठी मोठे स्केल. राहते मॅम ते. हा एल स्केल, मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगून राहिली होती एल स्केल हे वगैरे. जर मॅम एल मी स्केल ही घेतले आहे त्या असेल, मोठ्या स्केल ज्या तुम्ही घेतले सांगितल्या आहे होत्या ना. का? हो हाँ मॅम, हाँ तर त्याच्यानी करायचं आहे ते. बरं मॅम. ठीक मॅम आहे. थोडस सांगाल का तुम्ही बनवच्या वेळेस ते कसं बनवायचं म्हणून?
मी मी काय सांगत आहे, जिथे अडलं तिथे तुम्ही मला कॉल करा. मॅम जो छोटे पॅटर्न आहे त्याचेच आपल्याला मोठे पॅटर्न बनवायचे, तसेच ना मॅम ते मोठे पॅटर्न. हा हा सेम. बरं मॅम, मॅम कशाची सांगते तुम्हाला, जिथे तुम्ही अडत आहे, जिथे नाही जमत आहे, होऊ शकते सध्या परिस्थितीत माझा फोन कमी लागेल, असं पण होऊ शकते की माझा फोन लागणार नाही किंवा काही, तर तुम्ही मला एक मेसेज टाकू शकता की मॅम माझा इथे अडलाय, किंवा आपला जेव्हा क्लास राहतो तेव्हा तुम्ही मला विचारू शकता, आपण 15 मिनिट त्याच्यासाठी देऊ शकतो. ठीक आहे, आपला एक थेरम झालं की आपण 15 मिनिट त्याच्यासाठी घेऊ. आता सगळेजण जॉईन व्हायचे होते आणि मला ते बघायचं पण होतं की कुठपर्यंत तुमचं काम आलेलं आहे. ठीक आहे, मी काल पण सांगितलं होतं की प्रोजेक्ट साठी आपण 15 मिनिट देणार आहे. बाकी लोकांचे डिझाईन्स कुठे आहे, साक्षी सोनोली डिझाईन्स कुठे आहे, पूनम? मॅम मी पाठवली ना तुम्हाला. तुम्हाला डिझाईन नाही पाठवली बेटा, पाठवली बेसिक ब्लॉक नाही, बेसिक ब्लॉक आले मला, डिझाईन नाही आली मॅम. आली बरं जाऊ दे, मी दाखवते आता. हा तू दाखवून दे, कारण मला डिझाईन नाही आली, मी बेसिक ब्लॉक वाटला सेव्ह करून ठेवला. मॅम मी बघा बरं एकदा चेक करा, पाठवलं मी कारण सकाळीच पाठवलं. आज सकाळी पाठवलं का? हो हो, तुम्ही चेक नाही केलं? सेव्हन मग आज सकाळी मी बघितलेलं नाही आहे, माझं नेट बंद आहे सध्या, त्या आणि त्याचे चार्जिंग नाही आहे. दाखव मला तू आता. हे दाखव, बॉडीज दाखव इकडच्या थोडं. एक मिनिट मॅम, इथे मी कलर नाही केला कारण कसं फॅब्रिक कलर करून ठेवीन तर काही अर्थ नाही आहे ना. हा तर तू लाचा बनवते का? हो मॅम, नाही लाचा पॅटर्न मध्येच बनवायचे. हो पण हे जे सोनूली, आवाज कटलाय तुझा. सोनूली हँग झाला आहे. तिचं बरोबर होतपर्यंत दुसरा कोण दाखवणार? रोशनी, पूनम, तुमचे डिझाईन्स कुठे आहेत? पूनम झाली वाटते गायब, आली. हा कोण गायब झालं, कोणाचा नेट गेला अजून? सोनूलीच गेलं. पूनम डिझाईन, साक्षी सूर्यवंशी लिव्ह झाले. मॅम माझं प्रॉब्लेम होत थोडं म्हणून नाही का मी एरोप्लेन मोड वर केला होता डबा. मला कळलं ते. मॅम नाही लाचा पॅटर्न म्हणजे मला नाही का हे बोटनेकचं ब्लाउज करायचं आहे. हॅलो. हा आणि मॅम खाली पण म्हणजे ऐकायला येतं मला पूर्ण घेरदार. आणि मॅम हे जे पॅटर्न आहे ना हे नेट पॅटर्न नाही, हे शेला पॅटर्न नाही का, ते आता नवीन निघलं. हा शेला पॅटर्न ठेवत. हा मॅम म्हणजे तू याच्यावरती शेला युज करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार मॅम मला हे फॅब्रिक सांगा आणि त्याच्यामध्ये मॅम हे नेकलाईन नाही का बॅकवाली. हॅलो. तर मॅम याच्यामध्ये कोणती सूट होईल? बघ तुला बोटनेक, बघ बोटनेक बनवत आहे ना तू. हा बोटनेक बनवत आहे, तू नेक दिलेला आणि बॅक साईडला पण तुला जर बोटनेक पाहिजे असेल तर तुला खालची डिझाईन बरोबर आहे. जर बॅक साईडला बॅक लेस पाहिजे, वरची जी डिझाईन आहे ती बॅक लेस. मॅम मला बॅक लेस पाहिजे. हा जर नेकलाईन बॅक लेस आहे. अच्छा तर मॅम सूट होईल ना पण ते बोटनेक मध्ये? हो हो. पण मॅम ते पॅटर्न वर पण सूट झालं पाहिजे ना, जसं तो शेला पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये जो फॅब्रिक येईल तर त्यावर सूट होईल ना ते. हो आरामात होते. ब्रोकेट घेऊन घेशील काय मॅम? ब्रोकेटचं फॅब्रिक घेशील म्हणजे प्रॉब्लेम नाही जाणार तुला. शेला पॅटर्न करायचा ना? हा ते सिल्क पण चालेल. मॅम कुर्ता पण चालत शेला शिवता आलं पाहिजे ना मॅम.
मशीनवर स्टिच करता येत असेल ना तुला? हो हो मग झालं तर तुझ्या मशीनवर ब्रोकेट येत नाही मॅम. येईल म्हणा पण नाही का म्हणजे ते कपडा घसरला नाही पाहिजे ना एकदम. ब्रोकेटचं फॅब्रिक घसरत नाही, सिल्कचं फॅब्रिक घसरतो. सिल्कचं फॅब्रिक घसरतो. सिल्क मध्ये पण इटालियन म्हणताय हे आपलं जे इंडियन सिल्क आहे ज्याला आपण सॅटिन म्हणतो, सॅटिनचं फॅब्रिक सगळ्यात जास्त हार्ड जर असेल तर सॅटिनचं फॅब्रिक शिवून आहे ते घसरत मशीनवरून. ओके ना मॅम. मला नाही का मॅम याच्यामध्ये हा जो ड्रेस आहे ना त्याच्यामध्ये ते नेट पॅटर्न. तुझं माईक म्यूट झाला. हॅलो. नेट पॅटर्न काय म्हटलं होतं तू? मॅम नेट पॅटर्न मध्ये नाही का तो ड्रेस येतो पूर्ण म्हणजे असे पूर्ण त्याच्यामध्ये दोन तीन हे येतात काय म्हणतात त्याला. तुला फ्रिल द्यायचे आहेत का त्याला? मॅम फ्रिल सारखं नाही का. हा मग तू तिथे फ्रिल मेंटेन नाही केलात ना? नाही मॅम मी सिम्पलच शिवील पण कारण फर्स्ट टाइम आहे ना बिघडला तर. नाही मॅम मी असाच शिवील सिम्पल साधा ब्लाउज आणि खाली पूर्ण घेरदार फक्त हे छान घेरदार शिवील. हा तर याच्यासाठी तुला कुठले ब्लॉक लागणार आहे? बेसिक ब्लॉक आणि बेसिक स्कर्ट त्याच्यावरून तुला अडॅप्टेशन करायचं. ठीक आहे मॅम. बेसिक स्कर्ट कोणता किती याचा? आता अंजलीने दाखवलं होतं मॅम. आणि तुझ्याकडे त्याचे हे आहेत, तू बनवले आहे का बेसिक ब्लॉक? मी दाखवू का एकदा? दाखव मॅम. माझं पूर्ण कम्प्लीट नाही झालं ते पॅटर्न मेकिंगचं, थोडंसच झालंय मेन मेन. मला माहिती आहे तुम्हा लोकांचं किती कम्प्लीट आहे मला खूप चांगल्याने माहिती आहे, तुम्ही मला सांगायची आवश्यकता नाही. नाही मॅम आता 2 दिवसामध्ये पूर्ण कम्प्लीट करूनच टाकेल. त्याच्याच मागे लागली आहे एवढं सारा वर्क आहे मॅम. बरं झालं सुट्टी आहे तर. ते जेवायचे तेव्हा आपण कम्प्लीट करत नाही ना मॅम. हे बघा आपल्याला मोठे ब्लॉक्स लागणार आहे, छोटे ब्लॉक्स आहेत तर याचे मोठे पण बनवायचे आहे का? हे 1/4 स्केलचे आहेत, आपल्याला मोठे वाले ब्लॉक्स बनवायचे. इंचेस मध्ये ना टायगर सेंटीमीटर. अच्छा इंचेस चे किती मोठे होईल मग मॅम? तुला का तुझ्यात 2-4 म्हणजे 2-4 बने झाले पाहिजे, तू बुजगावने तयार करायचे आहे का? नाही मॅम. ते बरोबर दिसत नाहीये, व्यवस्थित नाही दिसत आहे त्याच्यामुळे मला त्याचा आकार नाही कळत आहे. फक्त एवढं कळत आहे की स्लीव आहे. थोडं वर घे, थोडं वर घे आणि कॅमेरा बरोबर ठेव. हलून राहिलाय कॅमेरा तुझा त्याच्यामुळे. हा ठीक आहे. आणखी हे स्कर्ट तुझा फ्लॅश ऑन आहे का? नाही मॅम. त्याचा चमकत आहे ऍक्च्युली. एक मिनिट मॅम. आता दिसत आहे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मॅम याच्यामध्ये जो अजून एक होता ना ते किती त्याच्यामध्ये तर भरपूर फिगर्स आहेत ना, ते तुम्ही पाठवलं नाही का? ते भरपूर फिगर आपल्याला टेस्ट करायचं नाहीये, आपल्याला जे मेन आहे तेच करायचं आहे. हा मॅम तेच म्हणजे काय म्हणते बेसिक ब्लॉक, बेसिक बॉडीज ब्लॉक, बेसिक स्कर्ट ब्लॉक आणि स्लीव ब्लॉक याचं मी तुम्हाला पाठवलं होतं. त्याच्यावरून आपण ब्लॉक तयार केला होता, तो तुम्ही केला नाही केला मला नाही माहिती. काय मॅम? कारण अंजलीने पण टॉर्सोने दाखवला आणि तू पण टॉर्सोने दाखवला तर मला वाटत नाही तुम्ही लोकांनी केला असेल. रोशनी पुनम डिझाईन. मॅम टॉर्सो ब्लॉक कोणता? सर्च करा टॉर्सो ब्लॉक कसं राहते कडे. रोशनी पुनम बोल. मॅम ते आपण जे बनवलं ना किती स्लीव स्कर्टच ते तुम्ही मॅम 6 याचं पण सांगितलं होतं का? 6 का 8 पण? काय 6 8? ते प्लायज नाही का त्याला लावतो आपण स्कर्टचे? मी बेसिकच घेतले आणि बेसिक वरून जे अडॅप्टेशन होते तेवढे घेतले आहे तुम्हाला. जेवढे तुम्हाला अडॅप्टेशन होते. झिगझॅग घेतला होता आपण, एक गोर्ड कट घेतला होता, आणखी कोणता तरी घेतला होता. याचं मोठं पण बनवायचं आणि आय थिंक सगळे आपण मोठेवालेच बनवले होते.
माझ्याकडे हाफ स्केल वाला होता म्हणून मी हाफ स्केल मधून तुम्हाला सांगायसाठी ते दिसलं नसतं व्यवस्थित, म्हणून मी हाफ स्केल वाला माझ्याकडे जे बॉडीज ब्लॉक तयार आहे त्याच्यावरून मी तुम्हाला शिकवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मोठ्या ह्याच्यावरती करायचा. ठीक आहे रोशनी, पूनम डिझाईन्स कुठे आहेत? रोशनी पूनम आवाज येतो आहे? बनल्या की नाही बनल्या? हो की नाही? सामायनच नाही आहे. काय नाही आहे? हॅलो मॅम, सामायनच नाही मॅम. तुझ्याकडे पेन्सिल नाही आहे? पेज नाही आहे? काय पेन पण आहे, पेन्सिल पण आहे. जे मी काय सांगितलं होतं, मी डिझाईन सांगितली होती तयार करायसाठी, ते माप घेऊन तयार नाही करावं लागत का? ते सामान नाही आमच्याकडे. बर तू मला एक गोष्ट सांग, तू कुठे राहते? आम्ही कोचीला राहते मॅम. मी कोची कुठे आहे? हे खापाची कोची. अच्छा खापाजवळ, म्हणजे नागपूरच्या जवळपास येत ना ते. रोशनी तू कुठे राहते? पार्शोने. तुझ्याकडे पण नाही मिळत सामान? मॅम आहे पण ते बेसिक बॉडी वगैरे ते काही काढले वगैरे नाही आम्ही. तर आता तयार करणार आहे की नाही करणार आहे? आणि मी डिझाईन सांगितलं होतं तयार करायसाठी, केलं का नाही केलं? पूनम डिझाईन तयार कर आणि असं कर, एखाद्या दिवशी नागपूरला ये, तेवढं करू शकते. एखाद्या फ्रेंड कडे ऍडजस्ट हो, तुमचे मैत्रिणी आहेत हे लोक, सोनुली अंजली मैत्रीण आहे की नाही आहे? आहे मॅम. हा तर एखादी दिवस त्यांच्याकडे काम कम्प्लीट करू शकते बेसिक ब्लॉकच. त्यांच्या घरी राहा लागेल का मॅम? एक दिवस येऊन तुला ते काम करावं लागेल. हे तर माझ्या घरी आहे. ते करायच लागेल का मॅम? ते करायच लागेल का? वन पीस ते बनवायच लागेल. हो प्रोजेक्ट आहे बेटा, तो बनवावंच लागेल. आतापर्यंत तुम्ही काम नाही केले आहेत? कुठलेच नाही मॅम आमच्याकडे. नाही सामान होते आमच्याकडे सामान सबमिशन. आम्ही लोक 2-2 दिवस राहून काम कम्प्लीट करायचो. आम्ही तर 24 तास काम करायचो. 24 तास नाही म्हणू शकत, 2 तास झोपायसाठी पण राहायचे आमचे. सकाळी आमचं 10 कॉलेज राहायचं. कॉलेज 10 किलोमीटर कॉलेज होत. जायसाठी 1 तास लागायचा, कारण सायकलने जावं लागायचं, नाहीतर मग बसने. सायकल जास्त पुरवायची, गाडी होती नाही आमच्याकडे तेव्हा, त्याच्यामुळे जायला 1 तास, यायला 1 तास. कंटिन्यू 6 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये 10 ते 6 काम राहायचं आमचं. 4 वाजता सुट्टी असायची, पण आम्ही 6 वाजेपर्यंत बसायचो काम कम्प्लीट करत. तरी देखील आमचे काम कम्प्लीट नव्हते होत. तर आम्ही लोक नाईट मारायचो. आणि नाईट कसं मारायचं? फोनवर राहायचे सगळे जण, सगळे कॉर्ड सगळ्यांचे सुरू, की हे इथून किती घ्यायचं आहे, ते तिथून कसं करायचं आहे, कुठे चुकत आहे ते बरोबर जर नाही समजलं तर आम्ही मैत्रिणी एकमेकांना सांगायचो. तेही नसेल होत, नाही होऊन राहिलाय, नाही कळून राहिला आहे, तर मैत्रिणीकडे जाऊन नाईट मारायच्या. संडे आमचं स्पेशली एका मैत्रिणीकडे राहायचं, कोणत्या ना कोणत्या, कधी माझ्याकडे, कधी दुसरीकडे, कधी तिसरीकडे, असे संडे आमचे असे जायचे कॉलेज स्टार्ट असताना. म्हणजे आम्ही रेग्युलर कॉलेज करून सुद्धा आमचं वर्क कम्प्लीट नाही राहायचं. आम्हाला नाईट पण करावं लागायचं आणि संडे पण आमचं पॅक राहायचं. तर तुम्ही एक दिवस जाऊन काम नाही करू शकत, बेसिक ब्लॉक एकदा हे नाही करू शकत. तुझ्या गावाला सामान नाही मिळत, तुला इकडेच यावं लागेल. नाही मॅम, मी ते नाही म्हणत आहे. अगर सामान मला मिळेल तर मी म्हणजे खापायला कुठे जाईन, तर मला मिळेल तर मग तुम्ही सांगू शकाल का कसं करायचं म्हणून? मी काय म्हणत आहे, मी एवढं, अरे मी मागच्या सेम पासून तुम्हाला लोकांना काय सांगत आहे. तुम्हाला नाही कळलं तर मला कॉल करून विचारा.
हाव तर तेच म्हणत आहे मी सामान घेऊन घेईन आणि मग करून करीन तर त्याच्यानंतर मी तुम्हाला घेऊन घेईन वाला काम नाही पाहिजे मला. मी घेत आहे, मी घेतलं आहे हे काम पाहिजे मला आणि मी हे करत आहे. मला इथे नाही कळलं हे तुम्ही सांगा. मी तुम्हाला आता हे पण सांगत आहे की होऊ शकते की माझा फोन लागणार नाही, कारण थोडं बाहेर आहे तिथे कव्हरेजचा थोडाफार प्रॉब्लेम राहतो. त्याच्यामुळे होऊ शकते की माझा मध्ये मध्ये फोन बंद पण राहू शकतो. जसं काल एकदम मला 15 मिनिटं आधी क्लास ड्रॉप करावा लागला. ऍक्च्युली तिथे इतका आवाज होता की मला काहीच आवाज नव्हता आणि मी का म्हणजे मला काहीच नव्हतं होऊन राहिलं. म्हणून मी ते 50 मिनिट्स आधी ड्रॉप केला. ते मला अचानक जावं लागलं, ते आरटीपीसीआरचं होतं त्याच्यामुळे जावं लागलं मला. आणि मी सध्या बाहेर आहे त्याच्यामुळे मला ते म्हणून मला ते धावत पळत जावं लागलं. तर असं होऊ शकतं एखाद्या वेळेस, तसं बाकी वेळेस तर नाही होऊ शकत आणि नाही लागणार एखाद्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला मेसेज टाका की मला ही हे समजलेलं नाहीये. तुम्ही त्या नंबरचा पॉइंट पण टाकू शकता की मॅम मला ह्या नंबरचा पॉइंट कळलेला नाहीये, तर मी तुम्हाला सांगेन. आणि आपलं हे आधीच झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जास्त त्याच्यावर हे नाही करू शकत, कारण फर्स्ट इयरला पण तुम्हाला पॅटर्न मेकिंग होतं तेव्हा पूर्ण बेसिक ब्लॉक्स होते फर्स्ट इयरच्या सिलेबस मध्ये. सेकंड इयरला जेव्हा तुम्हाला सिलेबस आला त्याच्यामध्ये तुम्हाला अडॅप्टेशन आहे. आता प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट सोबत आता नेक्स्ट इयरला तुम्हाला परत ग्रेडिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक ब्लॉक लागणार आहे. मग तुम्ही त्यावेळेस पण हेच म्हणणार का ठीक आहे आता तुम्ही कसंही काही करून करून टाकाल किंवा नाही करणार प्रोजेक्ट? आता पण तुमच्या हातात आहे, आता पण तुम्ही करू शकता, वेळ गेलेली नाहीये अजून. मग पुढच्या सेमला परत तुम्ही हेच सांगणार मला की मॅम आमच्याकडे बेसिक ब्लॉकच नाहीये. मॅम म्हणजे आमच्याकडे सामानच नाहीये. हॅलो. हा मॅम, आम्ही म्हणजे 4-5 असे बनवले होते पण काही कॉलेजमध्ये आम्ही फोल्डर ठेवलाय ना तर तिथे आहे, आमच्या जेवढ नाहीये. अरे मला मान्य आहे की तुमचं तुम्ही फोल्डर मध्ये बनवून ठेवलेले आहे किंवा काही केलेलं आहे, पण आता तुम्ही लोक घरी आहे ना. हो तुम्ही बनवलं आहे एकदा. आई दूध घे. हो एकदा बनवलेलं आहे तर त्याच्यावरून तुम्ही डबल बनवू शकता ना बेटा. आमचं ते एक याच्यावरच जर फाटलं तर आम्हाला डबल डबल टिबल टिबल बनवावं लागायचं. लर्न झालं होतं पूर्ण बेसिक ब्लॉक, बेसिक बॉडीज, बेसिक स्कर्ट. बेसिक स्लीव आम्हाला पूर्ण लर्न झाला होता, कारण आम्हाला बनवावं इतकेदा लागायचं. ते फाटलं की दुसरं, ते फाटलं की दुसरं. आणि जे मेन आम्ही बनवून ठेवलं होतं त्याला आम्ही हात नव्हतो लावू शकत. आणि तुम्ही लोक डबल बनवण्यासाठी इतकं हे करता, आमचं सामान इथे आहे, आमचं सामान तिथे आहे, आमचं हे असं आहे, आमचं ते तसं आहे. एक दिवस कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचं हॉस्टेलवरचं सामान आणू नाही शकत? मॅम कॉलेजमध्ये बाहेर फिरवलं जात नाही. हॅलो मॅम, आमच्या कॉलेजमध्ये कोणीच नाही राहत. पुण्यामध्ये कोणीच नाही राहत मॅम, मॅडम पण नाही राहत, कोणीच नाही राहत, तर मग आम्ही जाऊन कसे? बरं ठीक आहे, तुमच्या कोथरुण्याच्या कॉलेजमध्ये कोणी नाही राहत, पण बाकीचे कामं तर तुम्ही करू शकता ना घरी राहून. एखाद्या दिवशी मॅडमला कॉल करून म्हणू शकता की मॅम तुम्ही आहे का कॉलेजमध्ये, मॅम मला असं असं काम आहे, मला असं हे तयार करायचं आहे, तर तुम्ही येता का? थोडं रिक्वेस्ट करा मॅडमला. भेटला तर पण मला नाही, डबल बनवायला डबल बनवायला जात काय तुम्हाला? तुमची प्रॅक्टिस होईल ना. जे विसरलं आहे तुमचं, आता मला इतकं तर माहित आहे की तुमचं विसरलेलं आहे सगळं, तर तेवढंच तुमची प्रॅक्टिस होईल, तेवढंच तुम्हाला लक्षात राहील की नाही आपण हे माप इथून असं घेतलं होतं, इथून इतकं माप घेतलं होतं, हे माप तसं घेतलं होतं.
हे तर कळेल ना. ठीक आहे. मला आता अश्विनी डिझाईन दाखव. अर्धा तास लेट जॉईन केलाय तू. डिझाईन दाखव. फास्ट मला समोरचं घ्यायचंय. बनवली की नाही बनवली? अगं डिझाईन बनवली की नाही बनवली? मॅम नाही बनवली. किती छान सांगता गं तुम्ही नाही बनवलं म्हणून. माझी तब्येतच ठीक नाही लागत. काय कारण देता गं तुम्ही ना. तुम्ही ना खरंच खूप कारण देता. कसं करान समोर ना मला त्याचाच विचार येतो. खूप कारण देता तुम्ही लोक. मॅम बनवायचं कसं ते नाही समजलं ना मला. मॅम आता आपण जॉईन कधी करतो बेटा? अर्ध्या तासानंतर एक तासानंतर आपण क्लास जॉईन करतो. रोज तर जॉईन राहत नाही. मग काय समजणार आहे? आणि बाकी क्लासमध्ये कोणाला फोन करून विचारतही नाही की काय सांगितलंय क्लासमध्ये, काय झालं, प्रोजेक्ट चं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, विचारलं कधीतरी? कसं माहित होणार आहे? फक्त कारण देता. आज माझी तब्येत खराब आहे, दोन दिवस झाले मला बरं नाही आहे, असं झालं तसं, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, फक्त प्रॉब्लेम सांगता. मॅम हॅलो. हा बोल. मॅम जे क्लासेस अटेंड करते त्यांना आम्ही थोडं सांगून देऊ, पण जे क्लासेस अटेंड नाही करत ना आम्ही नाही सांगू मॅम त्यांना. मग पेपरच्या वेळेस जर कॉल करेल तर? पेपरच्या वेळेस ते तुम्ही बघा काय करायचं ते. पण प्रोजेक्ट कारण मॅम आता क्लासेस जॉईन नाही करत थोडं मॅसेज बघा. तुम्हाला बाकी गोष्टींबद्दल सांगायची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्हाला कोणी असेल की क्लासमध्ये काय झालं हे जर तुम्हाला रेग्युलर विचारत असेल तर तुम्हाला ते सांगावं लागेल. हो मॅम रेग्युलर विचारल तर सांगू ना. आणि जसं एक्झाम टाइमवरही तुम्हाला जर कोणी विचारत असेल किंवा प्रोजेक्ट बद्दल कोणी विचारत असेल ते सांगू ना. आणि तुम्हाला जर तुमच्या फ्रेंड्स लोकांचे फोन आलेत किंवा तुम्हाला स्वतः पण सांगायचं आहे त्या लोकांना की असं असं प्रोजेक्ट सांगितलेलं आहे आणि हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. हो मॅम एकदा याच ग्रुपमध्ये जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मेसेज टाकून देते. हा ग्रुपमध्ये मेसेज टाकून दे की आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. कारण माझं नेट इतकं स्लो चालत आहे इथे की ते नाही होऊन राहिलं. फक्त कॉलिंगसाठी सुरू आहे माझा फोन आणि ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे काही हे नाही आहे त्याच्यामुळे मी नाही करू शकत. नाहीतर मी स्वतःच टाकलं असतो. टाकून देते मी क्लासमेट ग्रुपमध्ये. आणि प्रोजेक्टचं पण पूर्ण टाकून दे. जर मला विचारला गेलं तर मी सांगेन की सोनुलीने टाकलेला आहे ही जबाबदारी तुझी. ठीक आहे. आपण समोरचं घ्यायचं कारण ह्या लोकांनी काम कम्प्लीट केलेलं नाही आहे. नेहा नेहा राऊत आपल्या क्लास मध्ये आहे. हो मॅम.
काय टाइम होता बेटा? टाइम काय झाला बघ बरं वॉच मध्ये? मला उद्यापासून 9 वाजेपर्यंत जॉईन पाहिजे सगळ्यांचं. लेट जॉईन नका करत जाऊ. ठीक आहे, आज हे स्टार्ट नव्हतं झालं नाहीतर आतापर्यंत तर अर्ध संपून गेलं असतं. मग काय समोरचं करणार आहे तुम्ही? आज ते प्रोजेक्टचं डिस्कस सुरू होतं म्हणून ठीक आहे. काल कुठपर्यंत आलं होतं आपलं? ब्लॉग्स बनवलेत का तुम्ही लोकांनी? कुठे गेलं? क्वेश्चन कोणता होता एकदा क्वेश्चन सांग बरं मला. कॅश बजेट वाला क्वेश्चन सांग. चेन्नई इंजिनियर्स वाला होता का? हो मॅम, चेन्नई इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड. यातला आहे ना वर्किंग नोट्स मधलं एक लिहायचं राहिलं होतं, त्याच्यावरती लिहून घ्या. ते तयार केलं का कॅश बजेट? मॅम तुम्ही सांगितलंच नाही ना ते. मॅम तुम्ही सोल्युशन मध्ये लिहा. मॅम तुम्ही पर्टिक्युलर जे बॉक्स बनवायला लावला होता ना, हा तर त्याच्या आधी लिहायचं आहे. ऍक्च्युली मला ते त्या काकांचा फोन आला ना तर मला तसंच निघावं लागलं आणि तो फोन म्हणजे बुक घेऊन नव्हती घुमू शकत मी तिथे. सोल्युशन हा आणि मी क्लास कम्प्लीट करूनही जाता आलं असतं मला, पण ते लोक फक्त 5 मिनिट्स थांबणार होते आणि 5 मिनिट्सच्या आत मला त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं की जेव्हा फोन करेन तेव्हा तुम्ही तसंच लवकर धावत धावत येऊन जा. आणि ते 5 मिनिटाच्या समोर तिकडे होतं, ते जायला पण निघाले होते आम्ही लोक जेव्हा पोहोचलो तिथे तेव्हा. आणि जिथे मी आहे तिथे आरटीपीसीआर टेस्ट वगैरे काही होत नाही, त्यासाठी 20-25 किलोमीटर जावं लागतं. आणि मी ज्या ठिकाणी आहे तिथून आपल्या इथे कसं 20-25 किलोमीटर म्हटलं म्हणजे आपण अर्धा तास खूप झाला आपल्याला, इथे 2-3 तास लागतात 20-25 किलोमीटर साठी. रस्ते पण तसे आहेत त्याच्यामुळं तसं ना ते आले होते त्याच्यामुळं स्पीडली जाणं खूप आवश्यक होतं मला. ठीक आहे, सोल्युशन हे जे तुम्हाला बॉक्स करायला सांगितलं होता थोडा खाली करायचा आहे, त्याच्या आधी लिहून घ्या अमाऊंट रिसिव्ह फॉर सेल. काय मॅम अमाऊंट? अमाऊंट त्यानंतर मॅम रिसिव्ह रिसिव्ह फ्रॉम फ्रॉम सेल्स. ट्वेंटी परसेंट सेल्स इन कॅश. ट्वेंटी परसेंट सेल्स इन कॅश. हो मॅम झालं. अँड 80% सेल्स आर ऑन 80% सेल्स आर ऑन क्रेडिट अँड टाइम अलाउड अँड टाइम अलाउड फॉर पेमेंट
अलाउड टाइम अलाउड फॉर पेमेंट इज का मैम हाँ इज वन मंथ त्यानंतर द अमाउंट ऑफ द अमाउंट ऑफ 80% सेल्स विल बी रिसीव्ड मैम 80% ऑफ सेल्स will be received in the next month. बघा काय म्हटलंय 20% सेल इन कॅश म्हणजे 20% सेल काय मिळालं कॅश मध्ये मिळालं अँड 80% सेल्स आर ऑन क्रेडिट अँड टाइम अलाउड फॉर पेमेंट इज वन मंथ नंतर ते पेमेंट मिळालेलं आहे द अमाऊंट ऑफ 80% ऑफ सेल्स विल बी रिसीव्ड इन नेक्स्ट मंथ म्हणजे नेक्स्ट मंथला आपल्याला 80% सेल्सचं जे पूर्ण अमाऊंट आहे ते मिळत आहे ठीक आहे पहिल्या वाक्यात येत आहे सेकंड वाक्यात येत आहे आता कॅश बजेट आता बनवायचं आपल्याला ब्लॉक ठीक आहे कॅश बजेट त्याच्या खाली नेक्स्ट रो मध्ये फॉर द पिरियड मंथ ऑफ जून मार्च टू जून मॅम कॅश बजेटच्या खाली लिहायचं आहे का हा फॉर द पिरियड मार्च टू जून 2016 घेतलाय ना आपण मार्च टू जून ना मॅम हा आपल्या क्वेश्चन मध्ये बघा दिलेला आहे पिरियड मार्च टू जून 2016 लिहिलं मॅम तर ते मेंटेन करावं लागेल ना आपल्याला सोल्युशन मध्ये की कोणत्या मंथ पासून कोणत्या मंथ पर्यंत घेतोय आपण आता बनवा ब्लॉक पर्टिक्युलर आणि मंथ ओके मॅम बनवलं पर्टिक्युलर मंथ मंथ कोणते घ्यायचे आहेत आपल्याला मार्च एप्रिल मे जून हा मॅम असे आलेत बघा हा ठीक आहे बरोबर आहे रुपीचं साइन दिलं का बघू दे एकदा हा गुड आता लाईन देऊन दे ना तिथे एक आणि त्याच्या खाली लिही ओके मॅम सांगा मॅम आता काय येईल
बघा एकदा मागे पेज पलटून त्याच्या खालचं मी सांगते, ऍटलीस्ट तुम्हाला ते माहिती पाहिजे. क्वेश्चन आला तर काय कराल, काय लिहिणार आपण? ओपनिंग बॅलन्स कॅश ऑफ कॅश मॅम. त्याच्या आधी काय लिहितो आपण? त्याच्या आधी ठीक आहे, रिसिप्ट लिहा पहिले मॅम. ओपनिंग कॅशच्या नंतर रिसिप्ट आहे ना? नाही, याच्यामध्ये पहिले लिहायचं. बरं मॅम. हा मॅम लिहिलं. लिहिलं हो मॅम. मग ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. मॅम वन रो सोडून का? हो चालेल, किंवा एका खाली एक लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. आता सवय झाली ना तुम्हाला कसं लिहायचं ते, चुका नाही होणार. ओपनिंग बॅलन्स फॉर कॅश. झालं मॅम? झालं. हो मॅम. मार्च मध्ये लिहा 59,000. मॅम रिसिप्टच्या रो मध्ये का? नाही नाही, ओपनिंग बॅलन्सच्या रो मध्ये लिहावं लागेल ना तुम्हाला. एक मिनिट, 59,000. हा थांबा एक मिनिट, आता क्वेश्चन वाचा पहिले. चेन्नई इंजिनियर वाला जे हे आहे ना रो, ती पूर्ण वाचा. म्हणजे तुम्हाला ओपनिंग बॅलन्स आपण कुठून घेतो, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश ते कळेल. कोण वाचेल? कोण वाचेल? क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी? हो मॅम. हा वाच मग. चेन्नई इंजिनिअरिंग कोऑर्डिनेट लिमिटेड कोऑपरेटिव्ह लिमिटेड. हा तेच मॅम, कोऑपरेटिव्ह लिमिटेड विशेष टू अरेंज ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज विथ इट्स बँकर्स ड्युरिंग द पिरियड मार्च टू जून 2016. मार्च टू जून आपण कुठून घेतलाय ते कळलं आता? हो मॅम. समोर एक्सपेक्टेड कंपनी एक्सपेक्ट कंपनी एक्सपेक्टेड नाही येते, अ कंपनी एक्सपेक्ट एस लागलाय फक्त, ईडी नाही आहे. मॅम तुम्ही कंपनी सांगितलं होतं का? हो, तू लिहिलं नसेल. टू हॅव 59,000 रुपीज कॅश इन हँड ऑन 1st March 2016. आता आपल्याला इथे ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश दिला आहे, यांनी काय म्हटलं आहे, 59 अ कंपनी एक्सपेक्ट टू हॅव 59,000 रुपीज कॅश इन हँड. म्हणजे कंपनीकडे किती होतं? 59,000 कॅश कुठल्या मंथ मध्ये होतं? ऑन 1st March 2016. हा म्हणून आपण मार्च मध्ये किती लिहिलं? 59,000. ठीक आहे. हो मॅम. कळलं आता 59 कुठून आलं ते? हो मॅम. त्याच्यानंतर एप्रिल मे जून याच्यामध्ये आपल्याला मार्च पेक्षा एक्स्ट्रा लिहावं लागतं. ठीक आहे, तरी थांब एक मिनिट बघू दे मला.
मध्ये दिलेलं आहे का इन्कम टॅक्स दिलं आहे डिव्हिडंड शेअर होल्डर स्पॉन्स वर्कर्स आणि बघा याच्यामध्ये 6 नंबरचा पॉइंट आपण लिहिला होता द कंपनी इज टू पे डिव्हिडंड टू शेअर होल्डर अँड बॉन्सेस टू वर्कर्स ऑफ 50,000 अँड 22,000 रुपीज रिस्पेक्टिव्हली इन द मंथ ऑफ मे तर हे आपल्याला खाली जरी द्यायचं असेल तरी आपण काय घेतलं आहे डिव्हिडंड पण घेतला आणि बॉन्स पण घेतला शेअर होल्डर्स कडून घेतलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला काही कॅश याच्यामध्ये ऍड करावी लागते एप्रिल मे जून मध्ये ठीक आहे कळलं आता मी समजलं की नाही समजलं जसं आपल्या हातात आधी किती पैसे होते 59,000 कंपनीकडे बॅलन्स होता एप्रिल मे जून मध्ये काय झालं की आपल्याला थोडं थोडं वाढवावं लागते बरोबर हो मॅम एक मिनिट मला एकदा बघू दे ओके ठीक आहे आता आपल्याला एप्रिल मे जून मध्ये किती घ्यायचं आहे हे कसं काढायचं ते सांगते मी तुम्हाला आपण सगळ्यात आतापर्यंत आपण काय केलं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जशीच्या तसं लिहून घेतलं बरोबर बरोबर ना हो मॅम आता आपल्याला सर्वात आधी आता आपण काय करणार आहे सर्वात आधी मार्च काढणार आहे त्यानंतर एप्रिल नंतर मे नंतर जून ठीक आहे तेव्हा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स कळेल की ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे किती आलेला आहे आणि तो कसा घ्यायचा आता आपल्याकडे मार्चचा किती होता 59,000 ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट रो मध्ये लिहा कॅश सेल आपण 1-1 मंथ काढणार आहे आता कॅश सेल्स मॅम ओपनिंग बॅलन्सच्या खाली लिहायचं आहे का हो जसं आपण लिहितो ना ओपनिंग बॅलन्सच्या खाली सेम काय लिहायचं मॅम तिथे कॅश सेल्स किती दिलाय कॅश सेल्स फर्स्ट नंबरचा पॉइंट आहे आपला 20% ऑफ सेल्स इज फॉर कॅश 20% ऑफ करंट मंथ कॅश सेल्स 20% ऑफ करंट मंथ लिहून घ्या किती आहे मार्चला कॅश सेल्स मार्च सांगा मॅम बॅलन्स सांगायचं आहे का मार्च मध्ये सेल किती झालाय सेल्स किती आहे मार्च बरोबर बघा ना मंथ बघा मंथच्या समोर सेल्स बघा 84,000 कॅश सेल्स आपण काय लिहिलंय 20% ऑफ करंट मंथ लिहिलं आहे हो मॅम आणि आपण इथे जेव्हा वर्किंग नोट्स जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये पण आपण लिहिलंय 20% सेल्स इन कॅश आपल्याला फर्स्ट मंथ मध्ये किती मिळाला 20% कॅश मिळाली बरोबर हो मॅम त्यानंतर 80% नेक्स्ट मंथ साठी ठेवलेला आहे
तर आता आपल्याला काय करायचं आहे, 84,000 चा 20% काढायचा आहे. माझा मोबाईल घेऊन येतो. भैया मोबाईल कुठे गेले तुम्ही? मेरा मोबाइल का तो यहाँ पे थी, बाद में लगा तीस को ये काम है अभी. काढा 20% काढा. कसं काढाल मॅम? डिवाइड करून. हा अभी चार्जिंग तो नहीं झाली याची. बे यार चलो तुम्ही श्लोक काढा. मैम डिवाइडर्स करायचं आहे ना? करा डिवाइड, भागाकार करा. जर लोकांना डिवाइड नाही समजत ते लोकांनी भागाकार. 4200 मॅम. हा 4200. एक मिनिट मला बघू द्या आता. पहिले मला बघावं लागेल. एटी फोर थाउजंड. पाणी कुठून आलं या त्याच्यावर? चारशे वीसच कसे येत आहे? इथे 10 कमी आहे. यहाँ पे 60,800 दिया हुआ है. तो कुछ तो भी कम ज्यादा हो रहा है. 20% निकालने हैं तो 80% से डिवाइड करना पड़ेगा शायद. फिर भी नहीं आ रहा. यहाँ पे जो रेट दी हुई है ना, एक तो वो गलत है. या फिर हमारा कुछ तो भी गलत हो रहा है. इसके पहले इसमें तो हम लोगों ने करेक्शन किया था. एक मिनट मैं देखती स्कोर एक बार. एक मिनट. किती दिलाय? 1600. 16,800 गुणिला किती येतील? 5. आपका गलत हो रहा है बेटा. कैसे मैम? 20% निकालना है. 20% ही निकाला मैम मैंने. 84,000 डिवाइड बाय 20 कितना हो गया? 4200. हाँ मेरा भी वैसे ही आ रहा था. पर देखो हमें क्या करना है, 20% निकालना है. ठीक है तो हम इसको कैसे निकालते हैं? हर बार हमें हम डिवाइड नहीं कर सकते उसमें से. ठीक है हमें क्या करना है, कितनी है? 84,000. ठीक है इसका हाफ करो. 84,000 का हाफ. हाँ कितना आया?
एक मिनिट मैम, 4000 अरे यार 42000 आएगा ना. हाँ मैम सिंपल वाला है ना. और क्या बोलती है कितने 42. अब उसका हाफ करो 42000 का मैम. हाँ मैम 21000 आएगा क्या? 21 आएगा ना मैम. 21000 एक मिनट. इस टाइप से भी वो बराबर सही नहीं आएगा, ये भी गलत हो रहा है. 84000 को 10 से डिवाइड करो. अब उसको 2 से मल्टीप्लाई करो 8000 को मैम. हाँ ये जो आंसर आया है ना आपका. हाँ हाँ इसको 2 से मल्टीप्लाई करो. ओके मैम. एक्चुअली हमें 60800 चाहिए. और जिस ठीक है. हाँ मैम. तो ये हो गया इसका 20%. अब 20% कैसे निकालना समझ गया. सबसे पहले हमें क्या करना है, किसी भी चीज का 10% निकालना है. हाँ. अगर ऐसे बोला जाता है 20% 30% तो सबसे पहले कुछ इसमें हम क्या करते हैं कि इजीली अगर 50% बोला तो हम उसका हाफ कर लेंगे. ठीक है. हाँ. और अगर ऐसे निकालना है 20% 30% तो सबसे पहले हम क्या करेंगे 10 से डिवाइड करेंगे. और जो 20% चाहिए या 30% चाहिए तो उससे मल्टीप्लाई करेंगे. ठीक है मैम. अगर आप हमें 20% के ऊपर निकालना है मतलब 30% 40% उसको पहले 10 से डिवाइड करना पड़ेगा ना. हाँ तो मैं वही तो बोल रही हूँ ना. हाँ. 10 से पहले डिवाइड करना और उसके बाद जितने परसेंटेज चाहिए उससे आप मल्टीप्लाई कर दो तो वो आंसर आ जाएगा हमारा. ठीक है. ओके मैम. अब कितना आ गया 60800. सगळ्यांना कळलं का? नसेल समजलं तर विचारून घ्या कारण हे खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण फ्लेक्झिबल बजेट पाहणार आहोत त्याच्यामध्ये 20% आहे. तर नसेल कळलं तर आताच सांगा. परत एकदा सांगते मी. रोशनी, अश्विनी, पूनम, नेहा, कळलंय का? सोनली, तुम्ही तेच विचारताय कळलं की नाही कळलं. आपल्याला काय करायचंय जर आता समजा आपल्याला 20% काढायचा आहे 30% काढायचा आहे एखाद्या संख्येचा जर असं काढायचं असेल तर काय करायचं. म्हणजे स्पेशली बजेटच्या याच्यात सांगत आहे. सर्वात आधी जी संख्या दिलेली आहे आपल्याला त्या संख्येचं 10% काढायचं. 10% आपण कसं काढतो, 10 भागाकार करून जी संख्या येईल म्हणजे जी मेन संख्या आहे 40000 दिली असेल तर 40000 ला 10 भागायचं. ठीक आहे. आणि जो जी जे आन्सर येईल त्या आन्सरला जर आपल्याला 20% पाहिजे असेल तर त्या आन्सरला 2 ने गुणायचं. 30% पाहिजे असेल तर
तीन नी गुणायचा, 40% पाहिजे असेल चार नी भागाकार करायचा, आंसर येईल 10% त्याला. ठीक आहे, कळलं कळलं का कळलं का? म्हणजे जो बॅलन्स येईल त्याला म्हणजे 10% राहिलं की बघा जी संख्या आहे. आता आपण काय केलं, हा आपण काय केलं, कुठे गेलं आपली संख्या, कुठे गेलो गो, आता होतो कॅश बजेट. हा 84,000 आहे आपलं, बरोबर? चौऱ्याऐंशी हजार बरोबर आहे. त्याला काय केलं, दहानी भागलं, भागाकार केला, दहानी त्याला भागलं म्हणजे भागाकार केला, दहानी त्याला भाग दिला, किती आन्सर आलं काढा आणि लिहून ठेवा. भागाकार म्हणजे डिवाइड, कारण मला माहिती आहे तुम्हा लोकांचं मराठी आहे तर मराठी वाल्यांना खूप जास्त प्रॉब्लेम जातो. लिहून ठेवा 8400 भागाकार म्हणजे डिवाइड. ठीक आहे, 8400 गुण. हा आणि गुणाकार म्हणजे मल्टीप्लाय किंवा मल्टिप्लिकेशन. मल्टीप्लाय जास्त येईल आपल्या याच्यामध्ये, मल्टीप्लाय किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आणि बेरीज म्हणजे ऍडिशन, बेरीज म्हणजे ऍडिशन. आणि मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. आता होऊ शकते मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या तोंडातून ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड हे शब्द येणार आहेत, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की कारण तुम्ही मराठी हिंदी वाले लोक आहेत तर थोडासा प्रॉब्लेम जाईल, होऊ शकते असं मराठी वाल्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जाऊ शकते. तर हे फक्त तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचे जे बेसिक ब्लॉक्स वगैरे तयार कराल त्याच्यातही तुम्हाला कामात पडेल आणि याच्यातही तुम्हाला कामात पडेल. आणि मी हे टोटल इंग्लिश मध्येच घेऊन राहिलेली आहे तर तुम्हाला यातही कामात पडेल. आणि जिथे नसेल समजत तिथे विचारून घेत चला. ठीक आहे, हे कळलं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, गुणाकार. हा डिवाइड म्हणजे भागाकार, ऍडिशन म्हणजे बेरीज, बेरीज. सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस, मायनस. तसा सबस्ट्रॅक्शन शब्द कमी मायनसच येईल, पण तरी सांगून ठेवत आहे मी तुम्हाला. आता कळलं का तुम्हाला कसं काढायचं ते 20%, 30%? जसं कळलं तुम्ही परत सांगते. हे आन्सर आलं मग याला गुणाकार कसा आणखी? हा मग हे जे आपण 10% जे काढू ना याचं, तर 10%ला जर आपल्याला 20% पाहिजे. हा कारण बाकीचे जे प्रोसिजर आहे याच्यामध्ये, हे बजेट जे आपण काढतोय त्याच्यामध्ये जेव्हा आपण 20% काढताय, 30% काढताय, तर ते ह्याच पद्धतीने आपल्याला काढायचं. ठीक आहे, 20% पाहिजे असेल तर 2 गुणायचं जी संख्या आली आहे तिला, 30% पाहिजे असेल तर 3 गुणाकार करायचा. ठीक आहे, समोर चालायचं. किती आलं, 60,800. लिहिलं 16,800. मॅम हे आन्सरला तुम्ही आणखी मल्टिप्लाय केलं का? अगं आपल्याला दोन्ही मल्टिप्लाय करायचं होतं ना.
हे बघ आपल्याला 84,000 आहे, त्याला आपण 10 ने डिवाइड केलं म्हणजे 10 ने आपण भागितलं त्याला, बरोबर? हो, किती आंसर आलं? आंसर किती आला, आंसर सांगा मला. 8,400. हा, तर 8,400 त्याला 2 ने डिवाइड केलं, 2 ने गुणलं, डिवाइड नाही सॉरी मल्टीप्लाय केलं, 2 ने गुणा त्याला 16,000 बेचोकाठ बरोबर 16,800. हो, 16,800 आलं. हो, हे काय झालं आपलं कॅश सेल 20% ऑफ करंट मंथ. ठीक आहे, त्यानंतरच्या रो मध्ये लिहायचं आहे मॅम. कॅश सेल मध्ये लिहायचं की पहिले मार्च काढताय मॅम? मार्चच्या रो मध्ये कॅश सेलच्या नाही सॉरी सॉरी मार्चच्या कॉलम मध्ये कॅश सेलच्या रो मध्ये. ओके मॅम, ठीक आहे. हो मॅम. त्यानंतर थर्ड नंबर त्याच्या खाली कॅश सेलच्या खाली कलेक्शन फॉर डेबिटर्स, कलेक्शन फ्रॉम डेबिटर्स किती आहे? 80% ऑफ प्रीवियस मंथ. मॅम कलेक्शन फॉर डेबिटर आहे या महिन्यात किती? हा डेबिटर. कोणसा मध्ये लिहून घ्या 80% ऑफ प्रीवियस मंथ, जसं आपण कॅश सेलच्या ह्याच्यात लिहिलं होतं ना कोणसा मध्ये 20% ऑफ करंट मंथ, तसंच कोणसा मध्ये लिहा 80% ऑफ प्रीवियस मंथ. आता सांगा कलेक्शन ऑफ डेबिटर्स. कहां पर है? सिक्स नंबर का पॉइंट वाचा था. आता मी तुम्हाला एक एक कसं ना, आता आपण प्लेन बघितलं होतं, आता ते नेमकं कसं काढायचं ते हळूहळू मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सिक्स नंबरचं बघा, कारण मी जर सरळ सरळ सांगितलं तुम्हाला काहीच कळणार नाही, तुम्हाला ते फक्त कुठून हे जे रेट आले आहे ते कुठून आले ते बिलकुलच नाही कळणार. सिक्स नंबर द कंपनी इज, अरे वाचा ना सिक्स. द कंपनी इज टू पे डिव्हिडंड टू शेअर होल्डर अँड बोनस टू वर्कर्स ऑफ 50,000 रुपीज. बाउन्स आहे ते, बोनस नाही आहे, बाउन्स आहे. हा, बाउन्स टू वर्कर्स ऑफ 50,000 रुपीज अँड 22,000 रुपीज रिस्पेक्टिवली इन द मंथ ऑफ मे. ओके, डेबिटर्स तर कुठे गेलं? ह्याच्यात तर डेबिटर्स नाही आहे. एक मिनिट, वेजेस पिरियड क्रेडिट अलाउन्स सप्लाईज आपल्याला डेबिट पाहिजे. कलेक्शन फॉर डेबिटर
80% अमाउंट सिक्सटी थाउजेंड का सालो आते एक मिनट मैं पहले का सिक्सटी थाउजेंड कुछ मैं 10% किती आलं होतं 8200 गुणिले 8 इथं 65.600 येतो एक तर हे कुठेतरी चुकलाय किंवा एटी पर्सेंट प्रिव्हियस मंथ हे बघा आपल्याला इथे दिलेलं आहे 80% सेल्स आर ऑन क्रेडिट अँड टाइम अलाउ फॉर पेमेंट इज वन मंथ द अमाऊंट ऑफ 80% ऑफ सेल्स विल बी रिसिव्ह इन द नेक्स्ट मंथ कुठून आलं 60 काउन दिला यांनी 60 च्या तर एक्स्ट्रा येत आहे कलेक्शन फॉर डेबिटर्स ऍक्च्युली ते 60,000 दिलेलं आहे पण आपलं 65,600 येतो कलेक्शन फॉर डेबिटर्स 80% एक मिनिट प्लस 20% करून बघू ना म्हणजे बरोबर येईल आन्सर प्लस 16,800 ह्याच्यात पण कमी दाखवत आहे पेन्सिल कुठे गेली बुक में ना बहुत कुछ कुछ गलत दिया हुआ है तो फिर से निकालना पड़ेगा इसको किती का फरक येत आहे ₹84,000 - ₹82,600 ₹1,600 82,400 किती आलाय 82,400 प्लस 1,600 किती आलं होतं 80% 84,010 भागिल 10 2 16,800
ठीक है 80% दाखवत आहे मग याच्यात. नीला 8, 67, 200, 67, 200. Close. अच्छा ठीक है, अभी 80% निकालो. यहाँ पे है ना थोड़ा सा गलत हो गया है बुक में, तो मैं उसको सही कर रही हूँ. 80% निकालो. देखो क्या हमने क्या किया था, कैश सेल्स जो है वो 20% करंट मंथ में लिया है. हाँ मैम. तो और क्या बोला है, 80% सेल्स आर ऑन क्रेडिट, टाइम अलाउ फॉर पेमेंट इज 1 मंथ. तो 80% जो है वो हमें नेक्स्ट मंथ में मिलने वाला ही है. और हम क्या लिख रहे हैं, कलेक्शन फॉर डेबिटर. तो जो सेल हुआ है हमारा उसका 80% हमें मिल रहा है प्रीवियस मंथ. अभी बताया मैंने कलेक्शन फॉर डेबिटर 80% ऑफ प्रीवियस मंथ बोला. हाँ मैम. सेल्स कितना है हमारा मार्च का, 84,000 है मैम. तो उसका 80% निकालो. एक्चुअली यहाँ पे थोड़ा सा गलत दिया है ना, तो मुझे वो थोड़ा सा ये करके लेना पड़ा. 84,000 क्या है मैम? हाँ 84,000 का निकालो. ओके मैम. कितना आता है देखो, प्रिंटिंग 8,400 मैम. हाँ 8,400 10% हो गया. हाँ मैम. अब डिवाइड को, अब डिवाइड बोल रही, मल्टीप्लाई करो ना 8 से. हाँ मैम वही कर रही. सिक्सटी सेवन थाउजेंड टू हंड्रेड. ओके यस मैम. मार्च में लिखना है मैम? हाँ मार्च में लिखना है. कलेक्शन फॉर डेबिटर्स लिखा है ना हमने, तो उसी के रो में लिखो. हाँ मैम. मार्च के कॉलम में. अब टोटल रिसीप्ट उसके नीचे करना है, एडिशन करना है सबका मैम. उसके नीचे लिखना है ना टोटल रिसीप्ट. हाँ हाँ मैम. अब एडिशन करना है. 59,000, 60,800 एंड 67,200. जीरो टू जीरो जीरो, जीरो टू जीरो जीरो. जीरो जीरो टू प्लस एट जीरो वन टेन सत्रह सत्रह निशाह तेईस टू पाँच सात 1,43,000 मैम. 1,43,000. हाँ 1,43,000. हाँ मैम. थाउजेंड
अब नीचे लिखो क्या लिखना है मैम, पेमेंट। अब उसको लाइन क्लोज कर दो और पेमेंट लिखो नीचे। हो गया मैम, हो गया परचेज पेमेंट के नीचे मैम। हाँ हाँ हो गया। लॉन्ग ए पीरियड 1 मंथ। परचेज के नीचे मैम। हाँ परचेज के नीचे नहीं, उसी में ब्रैकेट में लॉन्ग पीरियड 1 मंथ नहीं लिखा तो भी चलेगा। परचेज कितना दिया है, यहाँ पे भी गलत, यार क्यों ऐसा है, बुक में क्यों इतना गलत गलत दिया है। मैम मार्च का परचेज बताना है क्या? हाँ मार्च का परचेज बताओ। 50,000 यार। मुझे कितना करेक्शन करना पड़ेगा इसमें, और 50,000। हाँ मैम। उसके नीचे लिखो वेजेस। हाँ मैम। लॉन्ग पीरियड 1 मंथ कितना है मार्च का मैम, क्या लिखना है उसके नीचे परचेज? वेजेस। वेजेस मार्च का 9,000। 9,000। सेलिंग एक्सपेंसेस उसके नीचे वेजेस के नीचे लिखना है क्या? परचेस में 15,000 लिखना है क्या? हाँ ओके मैम। परचेस में 50,000 लिखो, वेजेस में 9,000 लिखो। हाँ मैम हो गया। एक्चुअली पहले मार्च का निकलेगा, उसके बाद अप्रैल, उसके बाद मई, उसके बाद जून। हाँ ओके मैम। हमने अभी तक की क्या किया था, सब एक साथ निकाले थे, बराबर है? हाँ मैम। तो वैसे नहीं निकाला जाता, मैंने इसलिए आपको वैसे बताया था कि आपको सब इसकी ये हो जाए, प्रैक्टिस हो जाए, तो आपको अलग अलग फिर किस तरह से निकाला जाता है वो पता चलेगा। हाँ मैम। हर मंथ का अलग अलग निकलता है। अभी हम क्या देख रहे हैं, अभी तक की हमने सिर्फ डायरेक्टली अमाउंट डाली थी, बराबर है? अभी हम अमाउंट निकाल निकाल के डाल रहे हैं कि कौन से मंथ में किस तरह से वो कैसे किया जाता है, ठीक है? अब लिखो सेलिंग एक्सपेंसेस। मैम वेजेस के नीचे क्या? हाँ सेलिंग। अब एक्सपेंसेस कितना है, सेलिंग एक्सपेंसेस मार्च का? 4,000 मैम। हाँ लिखो फिर। ओवरहेड, उसके बाद ओवरहेड 40,000 मैम। 40,000 लिखो फिर। 40,000 निकले मैम। अब हमने ये मंथ में और कुछ किया है क्या, इनकम टैक्स डिविडेंड्स बाउंस कुछ है? नो मैम। देखो एक बार क्वेश्चन में, मार्च के मंथ में है या नहीं ये तो। नहीं ना मैम। नहीं है ना कुछ भी? नहीं मैम। फोर रो छोड़ के नीचे टोटल पेमेंट्स लिखो। फोर रोज छोड़ के। हाँ अब हमने टोटल रिसिप्ट को ए नंबर दिया है, टोटल ब्रैकेट में ए नंबर दिया है या नहीं दिया आपने? दिया मैम। हाँ उसके बाद टोटल पेमेंट्स को क्या नंबर देना है? बी। बी नंबर देना है। दो नाम दे दिए।
हो गया। हाँ मैम, अब टोटल निकालो पूरे मैम। हाँ पूरी यानी पेमेंट की टोटल निकालो। हाँ 50,900, 9,400, 4,000, 14,000 प्लस करना है ना उसका। हाँ 4×2=8 17×3=7 1×5=7 ठीक है मैम 77,000। 77,000। अब क्या करना है? मार्च में ही लिखना है ना मैम। हाँ क्लोजिंग बैलेंस ए माइनस बी। हाँ एक मिनट मैम, एक बार दिखाना क्योंकि बाकी लोगों को भी समझना चाहिए, नहीं तो और गलत करके रख देंगे तो प्रॉब्लम जाएगी। तो शो करो आपका। ओके वेजेस 25। बेटा एक के नीचे एक लिखो ना मैम। वही लिखा है, ये पेज खत्म हो गया इसलिए यहाँ पे लिखा है। अच्छा ठीक है, आप उल्टा क्यों लिखते हो? मैम फेयरबुक में लिखना है मेरे को, अभी लिखूंगी मैं। तो मैं कल भी देखा, मैंने पहले इधर वाले पेज पे लिखते हो बाद में इधर वाले पेज पे लिखते हो। समय नहीं, क्या गड़बड़ हो जाती है ना, इसलिए पहले रफ में लिखती हूँ फिर फेयर में लिखती हूँ। नहीं रफ में भी लिखते हो फिर भी पहले उल्टे पेज पे लिखते हो बाद में। मैम मैंने पीछे से स्टार्ट किया लिखने का इसलिए। फिर भी कुछ भी ना, तुम लोग ना सच्ची में मुझे ऐसे लग रहा है जैसे आप उर्दू लिख रहे हो, वो उर्दू ऐसे ही लिखते है ना। पहले हम लोग स्टार्टिंग से स्टार्ट करते हैं, वो लोग लाइन के एंडिंग से स्टार्ट करते हैं। चलो अभी दो तीन टमाटर, एक हाफ कैप्सिकम करो अभी मैम। टोटल पेमेंट करो। हाँ 1,43,000 में से 77,000 मैम। हाँ वो माइनस करने है। टोटल पेमेंट के बाद नीचे क्या लिखना है? क्लोजिंग बैलेंस। क्लोजिंग बैलेंस हाँ ए माइनस बी। इसमें से निकालती हूँ अभी। ए माइनस बी माइनस करना है ना मैम? हाँ डिवाइड करना, माइनस करो अभी। 43,143 कौन? 66,000 कितने? 66,000 हाँ मुझे नीचे लिखना पड़ेगा। अब ये जो 66,000 आए हैं हमारे, इसको हम कहाँ लिखेंगे? मार्च में क्लोजिंग बैलेंस में। नहीं क्लोजिंग बैलेंस, हाँ क्लोजिंग बैलेंस में हमें लिखना है, ये आंसर हो गया हमारा। हाँ ठीक है, तो अब हमारे पास नेक्स्ट मंथ के लिए कितने रुपीज है? ओपनिंग बैलेंस ऑफ कैश 66,000 रुपीज इन अप्रैल, क्योंकि जो हमारा अप्रैल का जो खर्चा है वो हम 66,000 में से करेंगे। हाँ मैम। हाँ तो लिखो वहाँ पे ओपनिंग बैलेंस 66। हाँ ओपनिंग बैलेंस ऑफ कैश वाला जो रो है उसमें हाँ, लिखना है 66,000 लिख लिया। एक तास गया तुला, दोन तीन क्लास एकदम लिखना हो गया। अब कैश सेल 20%। हाँ मैम 66 से निकालना है। निकालो। सिक्सटी सिक्स का निकालना है। हाँ मैम
मैम डिवाइड किए तो 6600 आता है और मल्टीप्लाई किए तो मैं क्या बोल रही बेटा, हमें कैश सेल्स दिया हुआ है, शायद सेल्स दिया हुआ है, दिया हुआ है अप्रैल का 90,000 दिया है। हाँ हाँ मैम दिया हुआ है। फिर उसका 20% निकालना है ना, इसका कैसे हाँ, निकालेंगे हम? आप ही ने तो बोला ना, ये तो ओपनिंग बैलेंस, अरे ये तो ओपनिंग बैलेंस है ना। अच्छा हाँ हाँ सॉरी मैम, कैसे करते हो? अब उसका 20% भी निकालना है और 80% भी निकालना है, बराबर है? हाँ मैम। तो पहले उसका 10% निकाल के बताओ कितना आता है। पेंसिल, मेरी लीड पेंसिल भी नहीं दिख रही, कहाँ का एक्चुअली, तो ढूंढना पड़ेगा यार, मन लग गई। निकल गया मैम। हाँ अब मैं कुछ भी नहीं निकालने वाली, मुझे आप ही लोग बताओगे। पहले 10% निकालो, 90,000 का बोलो। पहले 90,000 का 10% निकालो। कैश सेल में मैम 90,000 लिखना है ना? कैश सेल में 90,000 नहीं लिखना है, 20% ऑफ करंट मंथ लिखा है वहाँ पे। हाँ मैम। तो फिर हमें कितना 20% निकाल के लिखना है? हमने मार्च में भी वही किया था। हाँ मैम मैम सॉरी, तो मैं तब से क्या बोल रही हूँ, 90,000। हाँ तो मैं जब से वही तो बोल रही हूँ, 90,000 का 10% निकालो। हाँ मैम 9,000। मैम मी आली ना म्हणून तिचं गडबड झालं म्हणते। तू तिच्याकडे आली का? हो मॅम, ते पॅटर्न मेकिंग जे करायचं आहे ना। हे भगवंता, पहिले क्लास तर अटेंड करा, पहिले हे तर कम्प्लीट करा, हे कधी समजेल? नाही मॅम, सकाळीच यायला लागते लवकर लवकर। हे भगवंता, तुम्ही खरंच म्हणजे काय म्हणता तुम्ही लोक आहे ना, टू मच येते। किती येते? 80,000 बरोबर करा एकदा। 18,000 येते ना मॅम। 10% 10% 9,000 निघालं मॅम, त्याच्यात 9,000 ला 2 नी मल्टीप्लाय केलं। हा अच्छा, लिया 18 म्हणत आहे यार तू, 18 म्हण ना मग। 18 म्हटलं मॅम। हा ठीक आहे, बरोबर आहे। इथे ते इथे फक्त कॅश सेल्सच बरोबर दिलाय, बाकी सगळं चुकून ठेवलाय। हा त्याच्यानंतर आता 80% काढा त्याचं। हो मॅम एक मिनिट। त्याला 8 नी डिवाइड ना मॅम। तुम्ही 18 म्हटलं की 80 म्हटलं? 20 मिनिट्स ने क्लास कंप्लीट हो जाएगा मेरा। मॅम तुम्ही 18 म्हटलंय की 80 म्हटलंय? 80% 18 म्हटलं का मी, 80% काढायचे आहे। कलेक्शन फॉर डेबिटर्स का आपण 80% काढलं होतं। हो हो मॅम बरोबर। हो आणि कॅश सेल आपण 20% काढला होता। हो हा, तर आता काय करायचंय, कलेक्शन फॉर आपण कॅश सेल काढला 20%, किती आला? 18,000 आला। हो मॅम। आता कलेक्शन फॉर डेबिटर ते किती काढायचं आपल्याला? 80%। तर आता काय करा,
जे 10% आपण काढलाय त्याला 8 ने गुणायचं आहे. मी येते, तू घे ना तेव्हापर्यंत, मी येते, माझे 15 मिनिट बाकी आहे, येते मी. मॅम 1,44,000 किती आलं? 1,44,000 थांब बरं एक मिनिट बरं बरोबर एकदा परत काढा बरं. संख्या नको चुकायला, कारण इथे चुकीच्या संख्या दिलेल्या आहेत, मला ते डबल हे करावं लागत आहे. मॅम आपला बघा, आपण 9,000 × 8 थांब एक मिनिट बेटा, बरोबर काढ. 9,000 × 8 कर ना, 1,00,000 कुठून आले तुझे? अरे तुला 18,000 कसं घेतलं? मी 10% म्हणत आहे. तेच म्हटलं, 1,00,000 आलं कसं? 9 × 10% 90 चिन्ह पाकड 10th मध्ये. अच्छा मी डायरेक्ट तेच तर. डिवाइड बाय 10 ना. मॅम हा एकदा थोडं रिपीट करून सांगा ना मला ते. हा म्हणून तर म्हटलं होतं ना मी, मॅम पहिले क्लास अटेंड करा, हे समजत. मॅम मीच आहे, मी अंजलीच आहे. मी हे बघा, आपण 90,000 × 10 डिवाइड केलं म्हणजे 20% म्हणजे 10% डिवाइड केलं तर 9,000 आले. त्याला इंटू करून म्हणजे त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 18,000 आले. 18,000 आले. ते किती निघाले आपले? 20% बरोबर. हे 20% निघाले मॅम. 20% निघाले. आता आपल्याला काय करायचं? 80% काढायचं. मी काय सांगितलं तुम्हाला? जे आपले 10% आले आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जेवढे पर्सेंटेजनी घ्यायचं आहे तेवढ्या पर्सेंटेजला आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड गुणायचं आहे. म्हणून आता आपल्याला 80% पाहिजे, तर आपण काय करणार? आपल्याला डिवाइड करायचे की मल्टिप्लाय करायचे 9,000 ने? आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 8 ने. आपण काय केलं होतं? 20% काढताना 2 ने मल्टिप्लाय केलं होतं बरोबर. हो मॅम. आता आपल्याला 80% काढायचं आहे, तर आपण कशाने मल्टिप्लाय करू? 8 ने करू बरोबर. 72,000 येतात मॅम. हा 72,000 येत मॅम. आता ह्याच काय करायचं आहे? टोटल रिसीव्ह ऍडिशन करायचं. आपका नाम क्या? साय. कौन सी क्लास में आप? 7 में. किती आले? मला एक काढावला पण. 0,0,3,0,0 राहील. मॅम 1,56,000. 56 हा 6 आले. परत एकदा करून बघा, चुकलं नाही पाहिजे. मी आता जशीच्या तसं लिहित मी काढत नाही आहे. पहिले 66,000, दुसरं 18,000, 72,000. मॅम बरोबर आहे. बरोबर आहे. हो मॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट. आता पेमेंट मध्ये लिहावं लागेल आपल्याला. परचेस किती दिला बघा? 52,000. एप्रिलचा आहे. 52,000. हा वेजेस किती आहे? 10,000. 10,000 इथं 9,000 आहे. 10,000 आहे मॅम. ओके. सेलिंग 4,500. 4,500 ओके. ओव्हरहेड 70,000. मी मेच नाही विचारत आहे. मेच आहे 70,000. 60,000 कसं करता? बरोबर बघून बघून सांगा ना. चेक करून. ठीक आहे.
आता इथे आलाय का कुठे इन्कम टॅक्स डिव्हिडंड बाउन्स वगैरे काही आलाय का ते बघून घ्या एकदा क्वेश्चन मध्ये नाही आलाय मॅम नाही आलाय मॅम तुमचा आवाज कटत आहे आता येत आहे हो मॅम हा आता काय आहे टोटल पेमेंट जे 3000 आणि हे वाढेल मॅम 82,500 82,500 मला करायची आवश्यकता आहे नाही मॅम एकदा चेक करून घेते चेक करून घ्या एकदा नाही मॅम नाही नाही मॅम बरोबर आहे 82,500 हो मॅम डन हो हो आता काय करणार ए मायनस बी हा ए मायनस बी करा आता हे चुकीचं आहे किती आलंय 73,500 मॅम 73,500 परत एकदा करून बघा काय बरोबर आहे की काही कमी जास्त आहे बरोबर आहे हा बरोबर आहे मॅम आता हे 73 कुठे लिहू आपण क्लोजिंग बॅलन्स मध्ये ए मायनस बी क्लोजिंग बॅलन्स मध्ये आन्सर आलाय ते आपलं बरोबर हो मॅम आता आता ते कुठे लिहू आपण मे मध्ये ओपनिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश लिहा मग लिहिला मॅम ठीक आहे आता कॅश सेल्स बघा 20% काढा किती आहे कॅश सेल्स मे च 7000 नाही कॅश सेल्स सेल्स किती आहे 1,20,000 काय त्याचा 20% मॅम 60,000 येते 10% किती आला एक मिनिट मॅम बारा हजार एक मिनिट मॅम बारा हजार ला टू नी मल्टीप्लाय करा 24 किती आले 24,000 चुकलं होत हो मॅम कलेक्शन फॉर डेबिटर आता त्याला 8 नी इंटू करायचे हा 12,000 ला भाग कर कुठून आला इथे 96,000 मॅम हा 96,000 गुणिला 8 12,000 ला 8 नी 4 कोण घेतले का 96,000 हा बरोबर आहे 96 और 2-3 आता करा त्याचे टोटल हो मॅम
किती आले? 1,93,500. एकदा परत ट्राय करून घ्या, कमी जास्त कुठे बरोबर संख्या बघा. मॅम बरोबर आलाय. 1,93,500 लिहू मग मी बरोबर. हो मॅम. ओके बघा आता परचेस किती आहे पेमेंट मध्ये. मेजर चालू आहे ना आपलं 60,000. देन वेजेस 12,000. 10 दिलाय. सेलिंग एक्सपेन्सेस 4,500 मॅम. ओव्हरहेड आहे 70,000 मॅम. बरोबर आहे. त्यानंतर आहे का काही इन्कम टॅक्स डिव्हिडंड शेअर होल्डर बघा एकदा. नाही आहे मॅम. बघा खरच नाही आहे. सिक्स नंबरचा पॉइंट वाचा बरं थोडासा. डिव्हिडंड आहे मॅम. आहे डिव्हिडंड. हो मॅम. पूर्ण वाचा पॉइंट. द कंपनी इज टू पे डिव्हिडंड टू शेअर होल्डर अँड बाउन्स टू वर्कर्स ऑफ 15,000 रुपीज अँड 22,000 रुपीज रिस्पेक्टिव्हली इन द मंथ ऑफ मे. आहे तर बाउन्स पण आहे आणि डिव्हिडंड पण आहे. हो मॅम. दोन्ही या मंथला दिलेला आहे. मग काय लिहिणार आपण? डिव्हिडंड टू शेअर होल्डर. किती दिलाय डिव्हिडंड टू शेअर होल्डर? 50,000 रुपीज. हो मॅम. पहिले डिव्हिडंड आहे ना. हो मॅम. हा तर लिहा मग डिव्हिडंड टू शेअर होल्डर. कुठे लिहू मॅम? इन याच्या ओव्हरहेडच्या खाली. ओव्हरहेडच्या खाली लिहू का? हा डिव्हिडंड टू शेअर होल्डर. आणि जी अमाऊंट आहे ती मेच्या कॉलम मध्ये शेअर होल्डरच्या रो मध्ये. डिव्हिडंड टू शेअर होल्डर ना मॅम. हा शेअर होल्डर. हा मॅम. 50,000 मेच्या याच्यामध्ये लिहिलं मॅम. लिहिलं. त्यानंतर काय दिलं आहे? बाउन्स टू वर्कर दिलं आहे. किती दिलाय? 22,000. मग लिहा त्याच्या खालच्या रो मध्ये डिव्हिडंडच्या बाउन्स टू वर्कर. बाउन्स टू वर्कर 22,000. एक मिनिट मॅम. बाउंड नाही आहे ते बाउन्स आहे. BOUBONUS. लिहिलं मॅम. लिहिलं. हो मॅम. आता काही आहे का परत मे साठी आणखी कुठले दिलेला आहे बघून घ्या एकदा क्वेश्चन मध्ये. नाही मॅम. डिव्हिडंड आणि नाही मॅम. नाही दिलाय ना. नाही मॅम. ओके मग आता काय करायचं आहे? क्लोजिंग बॅलन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं 4 रो सोडून द्या. हा मॅम. हा आता काय करायचं आहे तुम्हाला? टोटल पेमेंट. हो
किती येत आहे टोटल अमाउंट? रिसिप्ट मध्ये आपण काय लिहितो, आपल्याकडे किती बॅलन्स अवेलेबल झालेला आहे, ठीक आहे. आणि पेमेंट मध्ये आपण काय लिहितो, आपण कुणा कुणाचे पेमेंट करतोय. मॅम हा 1,30,500 बरोबर आलाय. एकदा परत बघून घ्या काही कमी जास्त आहे का, कारण इथे मिस वाढलाय. नाही मॅम, 1,30,500 ओके. आता ए मायनस बी. हो मॅम. हे तर पूर्ण चुकीचं दिला, 42,000. बरोबर आलाय. एकदा चेक करून घ्या. केलं मॅम, नाही आहे. बरोबर आहे. हो मॅम. आता हे 63,000 आपण क्लोजिंग बॅलन्स आलाय आपलं, बरोबर. हो मॅम. आता हे क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहिणार आपण? ओपनिंग बॅलन्स मध्ये. ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश जूनच्या. हो मॅम. ठीक आहे. आणि तुम्हाला जूनच तुम्हाला घरी कंप्लीट करायचं, कारण आपल्याकडे 2 मिनिट्स आहे, ते 2 मिनिट्स मध्ये आपलं हे होणार नाही. हो मॅम, ठीक आहे ना. तर हे तुम्ही जूनच तुम्हाला घरी करायचं आहे, ओके. हो मॅम. आणि मला उद्या दाखवायचं आहे. हो मॅम. ठीक आहे. हो. तर ते करून घ्याल तुम्ही बरोबर, आणि एकदा बघून घ्याल कि जूनच्या याच्यामध्ये जसा आता मेच्या याच्यामध्ये आलं होतं डिव्हिडंड ऑफ शेअर होल्डर बाउन्स टू वर्कर, हे मेच्या याच्यामध्ये आलं होतं. असंच कुठे काही आता जूनच्या याच्यामध्ये परत काही आहे का हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघायचं आहे व्यवस्थित. मॅम, टॅक्स आला याच्यामध्ये. हा, इन्कम टॅक्स आला आहे. इन्कम टॅक्स टू वर्क. हा, बाउन्स टू वर्कर च्या खाली लिहा आणि त्याची रेट तिकडे लिहा, ठीक आहे. इन्कम टॅक्स लिहायला लागेल ना मॅम. हा, इन्कम टॅक्स लिहावं लागेल. 57,000. हा, तर ते तुम्ही बघून घ्या किती आहे काय आहे, आणि ते जूनच्या याच्यामध्ये बरोबर मेंटेन करा. ओके मॅम. मला करून ठेवावं लागेल हे चुकला इथे. ठीक आहे. हो मॅम. समजलं का? हो हो मॅम. चला मग, ठीक आहे. बाय बाय मॅम. बाय मॅम. बाय. उद्या मला डिझाईन दाखवा बाकीच्या लोकांनी. मॅम, मला फॅब्रिक नाही सांगितलं तुम्ही कोणता युज करू म्हणून. मी का